नमस्कार आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी तुळशीची पूजा करते आहे. तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू लावून घेते, अगरबत्ती लावली आहे आणि या बाल्कनीमध्ये आता थोडं ऊन यायला लागलं आहे. पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि आता बाकीचे जे प्लांट आहे ते सगळे या बाल्कनीत आणून ठेवते, ज्या प्लांटला उन्हाची गरज असते. आणि जे प्लांट म्हणजे जे डायफन आहे त्याला जर सावलीत ठेवलं तरीही ते सावलीत राहू शकतो. तर जे सावलीत ठेवणार आहे ते सावलीत ठेवेल आणि जे ज्याला ऊन लागतं ते इकडे आणून ठेवते. तर पूजा झाली आहे आणि आज जास्वंदाच्या झाडाला इतकं मस्त फूल उमललं आहे ना. आणि बाकीचंही जे मी हे नागवेल लावलेला आहे तोही मस्त बहरतो आहे. आणि आता ऊन लागतं याला की सावली लागते मला काहीच माहिती नाही आहे. मी तरीही ते बाकीच्या झाडांच्या आडोशाला ठेवलेलं आहे म्हणजे त्याला ऊन आणि सावली दोन्ही मिळेल. फूल मी आज तोडणार आहे. माझी फूल तोडायची इच्छा होत नाही पण मी आज ते फूल तोडणार आहे. आणि रियांशला सांगत होते की फूल तोडल्यानंतर जेव्हा आपण ते देवाला वाहतो तेव्हा त्याचा स्मेल घेत नसतात. त्याला माहिती नव्हतं, त्यांनी गणपतीच्या वेळेला चुकी केलेली म्हणून त्याला एकदा परत ती गोष्ट सांगितली. तर आता पूजा तर झाली होती माझी आणि आज फुलं नव्हते. बरेचदा असं होतं की फुलं नसतात असं नाही आहे की रोजच फुलं असतातच. तर बाप्पाला आज जास्वंदाचं फूल मिळालं आणि मस्त दिसत होतं देवघर. तर अचानक डीमार्टला जायचा प्लान झाला आणि तसंही लेट उठलं होतं. सगळ्या गोष्टी लेटच झाल्या. ब्रेकफास्टमध्ये दोघांनाही मी हाफ फ्राय बनवून दिलं आणि मला हाफ फ्राय खायचं नव्हतं म्हणून मी इथे पपई खाते आहे. हा बघा, पपईसाठी किती नाही म्हणतो आहे. काहीच फ्रूट आहे जे रियांश खात नाही, त्यामध्ये पपई आणि आणखी एक दोन फ्रूट्स आहे म्हणजे जे मस्क मेलन वगैरे आहे ते त्याला अजिबात आवडत नाही. तर थोड्या वेळ तो बाहेर खेळत होता आणि डीमार्टला जाण्यासाठी आम्ही दोघंच जणं रेडी झालो. त्याला बोलत होतं की तू घरीच राहा, पण डीमार्टला येण्यासाठी तो तर एका पायावरसुद्धा तयार होईल. त्याला इतकं आवडतं डीमार्टमध्ये यायला, कारण त्याला तिथून वस्तू घ्यायच्या असतात, चॉकलेट घ्यायचे असतात आणि वातावरण इतकं मस्त आहे. एकदम निळं आभाळ दिसतंय, मस्त वाटत होतं. गार वारा होता, ऊन नव्हती. आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर कळलं आम्हाला की वीकेंड आहे आणि त्यामुळे महिन्याचा शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. आणि गर्दीमुळेच आम्ही डीमार्टमध्ये येत नाही, स्पेशली ग्रोसरी घ्यायसाठी. मी एक वेळ येईल पण अश्विनची अजिबात इच्छा नसते त्या गर्दीमधून ट्रॉली फिरवायची, म्हणून ग्रोसरी सेक्शनला गेलोच नाही. फक्त डाळ घ्यायला गेलो होते, ती घेतली आहे. त्यानंतर वर आलो, इथे स्टीलची भांडी बघितली म्हणजेच कढया बघितल्या. आता माझं लक्ष जोपर्यंत माझ्या कढया येत नाही तोपर्यंत मी प्राईस कम्पेअर करत असते. इथेही होत्या पण इथे 2 mm आणि प्रेस्टीज हॉकिन्स यापैकी एकही ब्रँड नव्हता. जो मला पाहिजे होता तो नव्हता म्हणून मी जस्ट बघितल्या आणि फक्त प्राईस कम्पेअर केली. तर मी जो घेतलेला आहे ब्रँड किंवा मग ज्या कढया त्या आत्तापर्यंत तरी बेस्ट आहे. त्या आल्या की नंतर मी तुमच्याशी नक्की शेअर करेल मी कुठून घेतल्या आहे आणि कोणता ब्रँड घेतला आहे. तर डीमार्टमधून थोड्याफार वस्तू घेतलेल्या आहेत आणि बाकीचं ग्रोसरीचं थोडंफार सामान घेऊन झालेलं आहे. आणि हे घेतल्यानंतर एक राऊंड कपड्यांच्या सेक्शनमध्ये मारल्याच जातो. तर कपडेही घेतलेत. त्यानंतर डोअरमॅट आम्हाला घ्यायची होती तर डोअरमॅट घेतली. आणि आता दिवाळी दसरा येईल त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम्स लाइटिंग्स अशा आलेल्या आहेत तर मस्त होत्या. आता हे पुन्हा एकदा एक राऊंड झाला ना की परत एकदा बघेल. हे बघा असे मस्त कॅन्डल आलेले आहेत, काय म्हणतात त्याला, येस रेडीमेडचे चालू बंद होतात तसे कॅन्डल आणि बरेचसे आयटम होते. सो पुढच्या राऊंडमध्ये यातलं काही गेले. आणि डीमार्टमध्ये आल्यानंतर कपड्यांचं सेक्शन, हे टॉईज सेक्शन, इथे एक तरी राऊंड मारल्याच जातो काहीही घ्यायचं नसलं तरीही. आणि बघा किती क्यूट मला पर्स मिळाली. लहान मुलींना खरंच किती क्यूट क्यूट आयटम्स असतात ना, त्यांचे कपडे, त्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टी. बाहेर निघताना चीज पॉपकॉर्न घ्यायलाही कधीच विसरत नाही. तर जायला घरी खूप उशीर झाला होता म्हणून बाहेरच जेवायला गेलो, जिथे अगदी रेग्युलर म्हणजे आपलं घरच्यासारखं जेवण मिळतं. मेसच आहे ती आणि एका थाळीमध्ये पूर्ण पोट भरतं. तर खूप जास्त जेवण झालेलं आणि ते फिरून फिरून थकल्यासारखंही वाटत होतं. मग घरी येऊन आता थोडा वेळ आराम करणार आहे. आणि आता सध्या एक्झाम चालू आहे त्यामुळे अभ्यास प्लस असं थोडंसं बाहेर जाणं किंवा घरातली कामं होतात, त्यामुळे सगळं बॅलेन्स करता येईल या दृष्टीनेच मी सगळी कामं करत असते. मलाही थोडा वेळ रेस्ट हवा असतो, सारखं कंटिन्यू केल्यानंतर मलाही मग आळस किंवा मग कंटाळा येतो, म्हणून आता थोडा वेळ आराम करते आणि संध्याकाळी त्याचा अभ्यास घेईल किंवा मग कुठे बाहेर जाणं झालं तर ते शेअर करेल. आज
आराम केला, थोड्या वेळ रियांशचा अभ्यास घेतला आणि आता तो खेळायला गेला म्हणून आम्ही दोघंही बाहेर वॉक करण्यासाठी बाहेर पडलो. पण आज बाहेर इतकं ट्रॅफिक वाटत होतं की आम्ही डायरेक्ट मॉलमध्ये आलो. म्हटलं थोडासा वॉकही होईल आणि छान वाटतं मॉलमध्ये. कधीकधी आम्ही वॉक करायला येतो मॉलमध्ये, तर आम्ही होम सेंटरमध्ये आलो. असा एक राऊंड कधीतरी मारतो होम सेंटरमध्ये, मस्त वाटतं. मला तरी होम सेंटर खूप आवडतं. पहिलेही जेव्हा काहीच घ्यायचं नसायचं तेव्हा आम्ही उगाच होम सेंटरला एक राऊंड मारायचो. आणि आता तर असं होतं की काय घेऊ आणि काय नको. पण काही गोष्टी खरंच खूप महाग आहेत ज्या मला तरी वर्थ वाटत नाही. त्यापैकी काही आर्टिफॅक्ट मी तुमच्याशी शेअर केले, त्यापैकी एक आर्टिफॅक्ट घेतलं आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. डीमार्टमधून काही सामान आणलेलं आणि डीमार्टमध्ये फक्त सहज गेलेलो फेरफटका मारण्यासाठी. तसं डीमार्टमध्ये जास्त जाणं होत नाही कारण ग्रोसरी तर आम्ही जवळूनच आणतो. आणि असंच कधीतरी जेव्हा डीमार्टमध्ये जावंसं वाटतं, काही कपडे घ्यायचे असतात किंवा घरी घालण्यासाठी किंवा रियांशचे, आता मॅक्सिमम कपडे आम्ही डीमार्टमधूनच घेतो. बऱ्यापैकी चांगले कपडे आता मिळतात. आणि आजही म्हणजेच कालही एक शर्ट घेतलेला, तर ते मी तुम्हाला दाखवेल. पण त्याआधी डीमार्टमधून काय काय आणलं हे मी तुम्हाला दाखवते. तर हे गणपतीच्या वेळी गिफ्ट डिस्ट्रीब्युशनसाठी म्हणजेच प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी हे एक ग्लास बॉल आणलेलं, ज्याला ना अशी प्लास्टिकचं लीड किंवा झाकणही आहे. आणि हे पण जे आहे ते मस्त आहे. सो मला दोन हवे होते, एक तर आहे माझ्याकडे, सो म्हणून एक आणलं जे फक्त 79 रुपीजला आहे. त्यानंतर यावेळी मला कप खूप छान दिसले. नॉर्मली बॉक्समध्ये कप असतात 6 आणि मी तसं झालं तर नॉर्मली खूप महागडे कप आणत नाही, नॉर्मलच कप असतात कारण लगेचच ते तुटतात आणि प्रत्येक वेळी ना नवीन कप घ्यायची इच्छा होते. सो खूप महागडे कप आणले तर ते तुटलं की थोडंसं मनही दुखतं आणि परत परत ते आणायची इच्छा होत नाही. म्हणून मी खूप असे महागडे कप आणत नाही, नॉर्मली 200 रुपयापर्यंत आणते. तर तसेच मला कप मिळाले. सो मस्त आहे, एकदम शाईन करत आहेत. तर हे चहासाठी आणलेत आणि सध्या आता आम्हाला कॉफीची एक सवय लागली आहे. सो कॉफीसाठी मोठा जो मग असतो ते आहेत, पण ते न घेता असेच कप आणले आहेत ज्यामध्ये चहा किंवा मग कॉफीही घेतला जातो. यापेक्षा हा थोडासा मोठा आहे. तर हे मला वाटतं की हे जे कप होते ते 180 रुपीजचे 6 होते आणि हे जे मोठे आहेत ते 220 की 230ला 6 मिळाले. स्टीलचेच कप आम्ही वापरतो. जेव्हा रियांश लहान होता त्याला एक सवय होती की आम्ही चहा पिल्यानंतर तो आमचे कप ठेवून यायचा आणि तो सिंकमध्ये टाकून द्यायचा आणि त्यावेळी ना कप फुटायचे. म्हणून आम्ही तेव्हा स्टीलचे कप यूज करायला घेतले आणि अजून ती सवयच लागलेली आहे. म्हणून मॅक्सिमम टाईम स्टीलचेच कप यूज होतात. तर हे कप आणले आहेत. तर बघा, हे 6 कप आहेत, हे 6 कप आहेत आणि हे कॉफी मग नाही आहेत पण लाईक कॉफीसाठीच हे आम्ही आणलेले आहेत. थोडेसे मोठे म्हणजे कधी इच्छा झाली जास्त घ्यायची आहे कॉफी तर हे कप वापरू शकतो. तर असे 12 कप झालेले आहेत आणि आता घरी कपही नव्हते. जसं मी बोलले की ते कप आम्हीच वापरतो म्हणजे असे ठेवून नसतात, त्यामुळे असे 6 कपचा सेट नव्हता म्हणूनही आणायचे होते. तर त्यानंतर हा एक ब्रश आणला आहे बॉटल घासण्यासाठी. आतमधून कसं गरम पाण्याने बॉटल वॉश होते पण तरीही ब्रश हा लास्ट टाईमही यूज केलेला आहे. याचं काय होतं, हे जे स्पंज असतात हे समोरून लावलेले ते खराब होतात. हे खराब नाही झालं तरी आणि मग ते ना इथे हा तार जो आहे तो आतमध्ये टच होतो म्हणून हा सारखा सारखा ब्रश आणावा लागतो. तर बॉटल स्वच्छ धुण्यासाठी हा एक ब्रश आणला आहे. त्यानंतर जसं मी बोलले की टॉईज सेक्शनमध्ये काही घ्यायचं नसलं तरी थोडासा वेळ जातो, तर यावेळी हा एक क्यूब आणला आहे. यामध्ये थोडासा त्याचा वेळही जाईल खेळण्यात आणि त्याला करताही येईल, त्याला शिकायचं होतं म्हणून काहीतरी घ्यायचं आहे म्हणून हा क्यूब घेतला. त्यानंतर मला ना चीज ग्रेटर घ्यायचं होतं. तशा तर माझ्याकडे किसण्या आहेत छोट्या मोठ्या, पण चीज ग्रेट करण्यासाठी ना चीज ग्रेट केले की ते बरोबर यामध्येच जमा होईल म्हणून असं एक चीज ग्रेटर घेतलं आहे. तर हे तसंही वापरलं जातं आणि काही किसायचं असेल तर चॉकलेट कधीकधी मला लागतं तर ते सगळं यामध्ये जमा होतं म्हणजे प्लेटमध्ये किंवा मग ते इतर असं सांडत नाही यामध्ये जर केलं तर. सो त्यासाठी हे एक आणलं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही मॉलमध्ये गेलेलो तर तिथे आम्ही होम सेंटरला गेलेलो आणि होम सेंटरमध्ये गेल्यानंतर काय घेऊ आणि काय नको असं होतं. पण खरंच खूप महागडे आर्टिफॅक्ट आहेत जसं हे तुम्हाला दिसतं आहे, आय होप दिसत असेल. तर हे जे आर्टिफॅक्ट आहे ते पण आम्ही होम सेंटरमधूनच आणलेलं, मी व्हिडिओमध्ये दाखवलंही आहे. तर हेच आर्टिफॅक्ट 900 की 1000 रुपीजला होतं. त्यानंतर यावेळी आम्ही हे आर्टिफॅक्ट आणलेलं आहे
तर अशामधून आर्टिफॅक्ट आहेत आता ब्लॅक अँड व्हाईटमधून थोडेसे शाईन करणारे. सो म्हटलं काहीतरी वेगळं घ्यावं म्हणून हे एक असं आर्टिफॅक्ट घेतलेलं आहे. ही काय गॉडेस आहे की काय इजिप्तचं हे आर्टिफॅक्ट आहे मला एवढं माहिती आहे, खूप डिटेलमध्ये मलाही माहिती नाही आहे. मला आणि अश्विनला दोघांनाही आवडलं आणि यावर ऑफरही होती. सो हे 500 आम्हाला पडलं. सो म्हटलं काहीतरी वेगळंही दिसेल, सगळे तेच होतील, ब्लॅक व्हाईट गोल्डन, पण ॲक्च्युली तेच चांगले दिसतात कारण खरंच खूप शाईन करते. हे महागडे आहे पण ते त्याचं क्वालिटी दिसते पण. सो हे छान वाटलं म्हणून हे एक आर्टिफॅक्ट घेतलं. प्रियांशसाठी एक शर्ट आणि अश्विनसाठी एक टी शर्ट घेतलेली. तर आता मी दिवाळी किंवा दसरा येईल तर त्यावेळी आपण ट्रॅडिशनल कपडे घेतो, पण मी रियांशसाठी यावेळी कुर्ता पायजमा घेणार नाही आहे, आणि घेतलाही तर अगदी हलका घेईल, म्हणजे खूप असा कचकचणारा किंवा खूप हेवी घेणार नाही, कारण तो तेवढा घालत नाही, त्याला आवडतही नाही. मग जबरदस्ती केल्यापेक्षा त्याला जे कपडे आवडतात किंवा ज्यात तो कम्फर्टेबल आहे तसेच कपडे घेईल, म्हणजे शर्ट टी शर्ट पॅन्ट किंवा मग जीन्स. इव्हन तो जीन्समध्येही तेवढा कम्फर्टेबल नाही आहे आता, त्याला जीन्स नाही घालावासा वाटतात. त्याला जे नॉर्मल पॅन्ट असतात किंवा जॅगिंग असतात जे जीन्सचे नसतात तसे त्याला आवडतात. तर म्हटलं की एक शर्ट हे आवडलं आणि होते कपडे तिथे पण आणखी येतील. सो आणखी गेलो की नंतर थोडी शॉपिंग तेव्हा करू. तर हे एक शर्ट घेतलं आहे, मस्त आहे, आणि फक्त 300 रुपीजला हे शर्ट आहे. सो कुर्ता पायजमा असं होतं की आपल्याला असं वाटतं, जसं मला असं वाटतं की ट्रॅडिशनल म्हणजे दिवाळी दसरा असला की ट्रॅडिशनल कपडे घालावे, पण काय होतं की त्याची इच्छा नसताना जबरदस्ती त्याला घालून द्यावे लागतात आणि थोड्याच वेळात मग ते सगळं तो काढून फेकून देतो. त्यापेक्षा ज्यात तो कम्फर्टेबल आहे, ज्यात दिवसभरही राहू शकतो, असेच कपडे घेणार आहे. त्यानंतर अश्विनसाठी ही एक टी शर्ट घेतलेली येलो कलर, आणि अशाच टी शर्ट अश्विन वापरतात नॉर्मली, सगळ्या टी शर्ट अशाच आहेत, फक्त कलर्स चेंज आहेत. तर हे झाले या दोघांचे कपडे. त्यानंतर मी डीमार्टमधून तर नाही पण ॲमेझॉनवरून मस्त असा एक वन पीस ऑर्डर केला आहे. खूप दिवसापासून हा कार्टमध्ये ॲड होता पण मी घेत नव्हते. फायनली म्हटलं की आता ब्लॅक एक वन पीस माझ्याकडे आहे, पण तो तेवढा घालण्यात येत नाही, तो खूप लूज होतो मला आता. सो एक वन पीस मला ब्लॅक कलरमध्ये पाहिजे होता, आणि याचा पॅटर्न मला आवडला, याच्या स्लीव्ज आवडल्या बघा, अशा प्लेट्स आहेत, त्यानंतर थोडा पफ आहे, इथे इलास्टिक आहे, आणि त्यानंतर गळा असं वाटत असेल की खूप मोठा आहे, पण घातल्यानंतर ना व्यवस्थित तो गळा बसतो, आणि त्यात ब्लॅक कलर आहे जो कधीही क्लासी दिसतो. तर हा ड्रेस कसा दिसतो ना तो मी तुम्हाला घालून दाखवते, आणि याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल वाटतो आहे, लेंथही याची थोडीशी जास्त आहे, फक्त यामध्ये जो थोडासा नेक प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तसा फारसा होत नाही बघताना तसा वाटतो, पण व्यवस्थित कॅरी केला तर गळा खूप मोठा नाही, आपण त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर स्लीव्स खूप मस्त आहे, आणि लेंथही ज्यांना गुडघ्याच्या वर नको असतो त्यांच्यासाठी बरोबर लेंथ आहे, आणि खालूनही बघितलं तर पूर्ण असा कट आहे, पण त्याखाली आपण असं हे घातलेलं असतं आतमधून, त्यामुळे तोही कम्फर्टेबल वाटतो. आणि यात एक अजून जर मला एक नवीन ॲड करायचं असेल तर इथे ब्लॅक बेल्ट, ज्याचं बक्कल किंवा जे म्हणतो आपण फ्रंट साईड, ते गोल्डनमध्ये येतं, किंवा माझ्याकडे जो गोल्डन बेल्ट आहे जो मिशोवर किंवा ॲमेझॉनवर फक्त 120 कि 130 रुपयाला मिळतो, तोही तुम्ही घेऊ शकता. तर हा झाला सिम्पल असा ब्लॅक ड्रेस, पण यामध्ये जर तो गोल्डन बेल्ट ॲड केला, छान असं गोल्डन ॲक्सेसरीज घातले तर अजून त्याचा लुक छान येतो. तर आता मी गोल्डन बेल्ट लावून दाखवते आणि ड्रेसचा जो लुक आहे थोडासा चेंज झाल्यासारखा वाटतो. बघा, असा गोल्डन बेल्ट लावलाय आणि त्यामुळे ड्रेसचा लुक थोडासा चेंज होतो. जर पूर्ण ब्लॅक घालायचा असेल तर त्यावर थोडी ब्लॅक ॲक्सेसरीज घाला, किंवा गोल्डन घातली तरी चालेल, पण गोल्डन बेल्टसोबत जर गोल्डन ॲक्सेसरीज घातले, म्हणजे इयरिंग्स किंवा गळ्यामध्ये गोल्डन चेन, हातामध्ये गोल्डन ब्रेसलेट घातलं, तर अजून त्याचा लुक ना चेंज झाल्यासारखा वाटतो आणि ड्रेस आणखी थोडासा छान दिसतो. तर मला तरी पर्सनली हा ड्रेस खूप आवडला आहे. ब्लॅक कलरही एकदम क्लासी दिसतो, पण ब्लॅक कलर जर तुम्ही घालत नसाल तर यामध्ये कलर ऑप्शन्सही आहे, ते तुम्ही घेऊ शकता, बरेचसे कलर ऑप्शन्स आहे. सो अशी होती शॉपिंग. डीमार्टमध्ये काहीच घ्यायचं नव्हतं, जस्ट फेरफटका मारण्यासाठी गेलो, पण माहिती असते की काही ना काही तर घेण्यात येईलच, आणि सध्या खरंच खूप छान ऑफर्स चालू आहेत. स्टीलच्या जर कढ्या, आणि म्हणजे मला आता क्वालिटी हवी होती प्लस ब्रँड हवा होता म्हणून मी घेतलं नाही, पण तिथेही ऑप्शन्स होते, खूप जास्त नाही पण होते ऑप्शन, पण मी ऑलरेडी ऑर्डर केलेले आहे आणि त्याही 1-2 दिवसात आल्या की मी नक्की तुमच्याशी ना माझं
सगळं स्टीलच्या कढाया किंवा स्टीलची भांडी तर नाही म्हणणार, पण स्टील पॅन किंवा स्टील कढाया आहेत त्या सगळ्या शेअर करेल. आणि आता चला, आता यापुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार नाही, खूप मोठाही होईल आणि आणखी एक दोन दिवस व्हिडिओ येणार नाही, कारण रियांशचे बॅक टू बॅक पेपर आहे. सो तिकडे मला लक्ष द्यायचं आहे. पेपर झाले की थोडा रेग्युलर स्टडी चालू होतो आणि त्यानंतर माझेही रेग्युलर व्हिडिओज टाकण्याचा मी प्रयत्न करेल. शॉर्ट व्हिडिओ मी डेली टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि खरंच त्याला छान प्रतिसाद मिळतो तुमचा. सो असेच व्हिडिओ बघत राहा. आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. आता रियांश आला आहे, तर अश्विन तर ऑफिसला गेले, तर आम्ही दोघंच जण जेवून घेतो, त्यानंतर थोडी एक्झामची तयारी. आणि असं नाही आहे की नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यासच होत राहतो, मुलांचं तसं नसतं. त्यांना जर एकाच वेळी खूप वेळ बसवून घेतलं तर त्यांच्या डोक्यात ती गोष्ट जात नाही आणि त्यांनाच कंटाळा येतो. म्हणून खेळूही देते प्लस अभ्यास करते, म्हणूनच हे खेळणं आणि अभ्यास हे असं दिवसभर चालू असतं. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आजची माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली? खूप जास्त महागडे प्रॉडक्ट नाही आहे, पण जे नेहमी लागतील किंवा नेहमी यूज होतील अशाच गोष्टी घेतलेल्या आहेत. तर चला मग आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.